नमस्कार, मी समीरा समीराज मेजवानीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रव्याचा उपमा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे. महाराष्ट्रीयन लोकांचा हा सकाळचा नाश्ता आज आपण बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक छोटी वाटी रवा घेतला आहे, एक कांदा मोठा बारीक चिरून घेतला आहे, पाव चमचा जिरं घेतलं आहे, तीन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, कढीपत्त्याची पानं, एक ते दीड चमचा मीठ घ्यायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घाला, हळद घेतली आहे, साखर घेतली आहे थोडीशी, खोबरं किसलेलं छोटी पाव वाटी आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. गॅसवर कढई तापत ठेवली आहे, दोन चमचे तेल घातलं आहे, तेल गरम झालं आहे, कढीपत्ता घालूया, मिरच्या घालूया, जिरं, कांदा परतून घेऊया. कांदा साधारण शिजला की मग आपण रवा घालणार आहोत. पूर्ण कांदा शिजवून घ्यायचा नाही आहे, कारण हा रवा आपण कच्चा घेतला आहे, तो भाजायला आपल्याला साधारण 10 मिनटं लागतील, म्हणून कांदा पूर्ण शिजवून घेणार नाही आहे. रवा ॲड केला आहे, आता गॅस पूर्ण लो ठेवलेला आहे. चांगला परतून घ्यायचा आहे कांदा. आपण साधारण रवा भाजायला आपल्याला 10 मिनटं लागणार आहेत. सतत ढवळत राहायचं आहे. 10 मिनटं साधारण झालेली आहेत. रवा चांगला भाजला गेला आहे. मीठ घालूया, थोडी हळद घालूया. इथे मी 3 कप पाणी गरम करत ठेवलं होतं, पाणी ॲड करूया. आता ढवळून घेऊया व्यवस्थित. एक वाटी रव्याला त्याच वाटीने मी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. एक साधारण 5 ते 6 मिनटं आपण हे झाकून शिजवणार आहोत. गॅस लोच ठेवला आहे. 5 मिनटं झालेली आहेत, झाकण काढूया. ढवळून घेऊया व्यवस्थित. आपला हा उपमा छान फळफळीत झाला आहे. तुम्हाला जर चिकट उपमा खाण्याची सवय असेल किंवा आवड असेल तर तुम्ही पाणी अजून ॲड करू शकता, पण मी शक्यतो फळफळीत उपमाच करते. आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यावर आपण खोबरं घालणार आहोत, साखर थोडी घालणार आहोत. इथे मी 1 चमचा लिंबाचा रस घेतला आहे, ऑप्शनल आहे, आवडत असल्यास घाला. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपला हा उपमा अगदी मस्त तयार झाला आहे. सर्व करूया. कोथिंबीर ॲड करूया. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हा मी उपमा दाखवलेला आहे, नक्की करून बघा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकन ऑन ठेवा. आणि हो, तुमच्या कमेंट्स मला महत्त्वाच्या आहेत. थँक्यू.